तर इकडे औरंगाबादेत मतदारांना आकर्षित करण्याकरता शिवसेना पैसे वाटते असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. 2 दिवसांपासून औरंगाबादमध्ये पैशांचा महापूर वाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं जलील यांनी सांगितलं. तर एमआयएमच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते प्रदीप जैस्वाल यांनी केलाय. पिछले 2 दिनों के अंदर जिस तरह से पैसों का इस्तेमाल हुआ है, रात भर मुझे अलग अलग इलाकों से फोन आते रहे कि यहां पर इतना पैसा बांटा जा रहा है, वोटर्स खरीदे जा रहे हैं. मैं ये बताना चाहूंगा इलेक्शन कमीशन को, अगर सबसे मोस्ट बकवास और बोगस सिस्टम कोई है तो ये जो इलेक्शन सिस्टम हमारे पास जो है यहां पर साहब, 150-200 बोगस वोटिंग इलेक्शन कार्ड तैयार करके है तो सौदे किए जाते हैं कि साहब ये मेरे पास इतने 150 लोग है, इसका पैसा कितना लोगों ने खरीदे है, लोगों ने बेचे है. रात रात भर तक पूरा पैसा यहाँ पर तकसीम हुआ है, झोपड़पट्टियों में गया है, पैसे से वोटों को खरीदा गया है. 100% खोटे अपन पाहिलं असेल शिवसेनेची यंत्रणा. आपण स्वतः मला वाटतं आपल्या माध्यमातून पाहिलेलं असेल, आमच्यासारखी यंत्रणा या शहरामध्ये कुठल्याही पक्षाची नव्हती. आमची यंत्रणा आमचे लोकांना भेटीगाठीवर ये आमचे कार्यकर्ते कामाने एका मताने फिरले होते आणि त्याच्यामुळे आम्ही 100% एडगे विजय होणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.